अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र जनता कर्फ्यू होत असून जामनेरमध्ये देखील त्याच संदर्भात आज तहसील कार्यालय येथे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होता। या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दिनांक 16 मार्च ते 19 मार्च पर्यंत जामनेरमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवसाय 4 दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत। अत्यावश्यक सेवेमध्ये दवाखाने, मेडिकल, दूध डेअरीचा समावेश असून दूध डेअरी सकाळ संध्याकाळ 6 ते 9 या वेळेत, तर दवाखाने आणि मेडिकल सेवा पूर्ण वेळ सुरू राहणार आहे। तालुक्यांमध्ये पाचोरा, अंबंडे, पारोडा, त्याच्यात आपलं पपूर जे गाव आहे तिथे ज्या पद्धतीने साखळी तोडण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले असे प्रयत्न आपण करायचे का, या संदर्भात बैठक झाली। यावेळीची सर्वात महत्त्वाची विषय म्हणजे पूर्वी जे 4 महिन्यामध्ये रुग्णसंख्या वाढायला जो आकडा त्यांनी पार केला होता तो ह्यावेळेस 22 फेब्रुवारीपासून ते आता 22 मार्च इथंपर्यंत 1 महिन्यापर्यंत तो आपला 4 महिन्या जो वेळ लागला होता त्यावेळेस 1 महिन्यात तो संसर्ग झपाट्याने वाढला। तर याबाबत माननीय आमदार साहेब, सर्व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून काय निर्णय घ्यायचा याबाबत माननीय तहसीलदार साहेब आमच्या निर्णय सर्वांमध्ये जाहीर करतील। तरी सर्व व्यापारी बांधव, लोकप्रतिनिधी यांना आम्ही आभार करतो की त्यांनी आपलं मत थोडक्यात मांडावं जेणेकरून निर्णय घ्यायला व आपल्या जामनेर शहरात जवळजवळ 400 रुग्णसंख्या जामनेर शहरात झालेली आहे आणि 300 हे ग्रामीण भागात आहे। आजच्या परिस्थितीत ही टेस्ट केलेल्यांची संख्या आहे, परंतु जे शासकीय आकडे आहेत ज्या लोकांनी चाचण्या केलेल्या नाही असे बरेच असू शकतात, त्यामुळे आकडा झपाट्याने वाढतो आहे। एक प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे, सर्व पत्रकार बंधू इथे आहे, माननीय सर्व व्यासपीठ आहे, साहेब 400 पॉझिटिव्ह आहे, एक कोणाला राग नाही उद्या। मी एक प्रश्न तुम्हाला यांना विचारू शकतो की कोरोना हा 400 मध्ये हिंदू किती आणि मुसलमान किती पॉझिटिव्ह हिंदू कम्युनिटी आहे आणि किती पॉझिटिव्ह मुस्लिम कम्युनिटी आहे? मुस्लिमांची लोकसंख्या जामनेर शहरात किती आहे आणि हिंदूंची लोकसंख्या किती आहे आणि याचं शास्त्रीय कारण तुम्ही द्यावं असं का आहे, किती आहे याचं शास्त्रीय कारण तुम्ही आम्हाला सांगावं। नाही, असं नाही, धर्माच्या आधारावर आपण ॲनालिसिस केलेलं नाही आहे, तसं वाटलं असतं आमच्या जे एक एक्सपर्ट आहे त्यांना तसं चार्ट काही नाही भाऊ कळायला वापर काही नाही आहे एकही नाही आहे। पूर्वीच्या काळामध्ये काय झालं होतं, पूर्वीच्या काळामध्ये खूप पेशंट निघाले आणि डेथ खूप झालेले होते म्हणजे प्रचंड पटेनंतर ते मालिकांचं काढा असेल किंवा काय असेल ते नंतर मग आता ही गोष्ट सर स्पष्ट आहे की त्या डेथ पण एवढा नाही पूर्णपणे झाला, डेथ पण नाही आहे, ही वस्तुस्थितीच आहे ना। वस्तुस्थिती काय असेल किंवा आपल्याला लगेच कळतं की इतकी लोक मरतात त्यावेळेला तिने घाबरले सगळे नागपुरात जावं लागतो, आपण स्पर्शा वगैरे किंवा कॅमेरा वगैरे सगळं जावं आपण मोजायचो, पण आता ही वस्तुस्थिती एक तिकडे कोरोना नाहीच आहे। असं आपल्याला जरी साखळी खरंच तोडायची असेल तर हा जो आता लॉकडाऊन करावा जी तारीख ठरेल ते लॉकडाऊन करा, त्याच्यामध्ये फक्त मेडिकल आणि डेअरी यांनाच परमिशन द्या, बाकीच्यांना दिसला तो ठोकला अशी परिस्थिती ठेवा। जे तारीख ठरेल ते ठरेल आणि सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास आणि मेडिकल एवढं सुरू ठेवा। आणि दुसरी गोष्ट ही आहे, ज्या दिवशी ट्रायडे असला भाऊ त्या दिवशी आमच्या श्रीराम मार्केटमध्ये
असे टेबल लावले जातात हो, असे टेबल लावले जातात, त्याच्यावर जा ठेवले जातात, 10-10 रुपयाचे ग्लास आणतात आणि एकेका टेबल 50-50 जण दारू घेतात. सकाळी आत्ताच्या पोझिशनला देशी दारू उघडण्याची वेळ 9 आहे. तुम्ही फक्त तिकडे जर चक्कर मारला, एका लोड गाडीवर 50 लोक उभे राहून दारू घेतात देशी. हा प्रकार होता कामा नये, त्यांच्यावर सुद्धा निर्बंध हा आणला पाहिजे. त्यांना पाठीशी घालू नका. 20-25-25-50-50 लोकांशी गोडका करून त्यांनी तिथे जे तारीख ठरेल आपली ते ठरवूया. परंतु लॉकडाऊन करा, लॉकडाऊन करा साहेब भाऊ, लॉकडाऊन करा. साठी गरजेचं आहे की जे होम क्वारंटाईन होत आहे ते गावात ठेवत आहे. आपला बोल नका. जे होम क्वारंटाईन होत आहे दादा, जे होम क्वारंटाईन होत आहे ते गावात ठेवत आहे, त्यामुळे त्यांचा संपर्क वाढतोय. दुसरा विषय असा आहे की जे कोविडमध्ये सिमिला ॲडमिट आहे त्यांचे फोटो आहेत आपल्या जोडका एका इंची, की कोणी वडापावच्या गाडीवर, कोणी चहा पेतोय, कोणी पोहे खातोय, हॉटेलवर जेवण करा सुद्धा ते जात आहेत आपल्या सिमिलमधले. आणि त्यामुळे ही जी साखळी जर तोडायची असेल तर लॉकडाऊन पर्यायचा सारखी किमान ते पेशंट बाहेर येणार आणि त्यांना बाहेर काय मिळणार नाही कोणीच नाही, आणि हे जे क्वारंटाईन घरात थांबतायत ते पण बाहेर येणार नाही. दुसरा विषय अजून 16 लग्नाची अत्यंत मोठी दांडी तीड आहे. आपण किती म्हटलं लोक म्हणतात भाऊ 50 पण कोणतेच लग्न 1500 खाली नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण की आपण नाही म्हटलं तरी राजकीय पुढारी म्हणून आपल्याला नाही गेला तर तुम्ही पाहत राहतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की जर का लॉकडाऊन असलं तर किमान लोक यायला घाबरतील. 2 कंटिन्यू आलावशी जशी चौकात असली तर गल्ली बोलाट झाली पाहिजे की लग्नाच्या संदर्भात जर का जास्तीची गर्दी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची म्हणजे या किमान या भीतीपोटी तरी लोक संख्या कमी करतील आणि मर्यादित संख्येवर होईल, लग्न थांबणार नाहीत. कारण की आपण चौकात मंगल कार्यालय बंद केले तर ते लोक आता शेतात जाऊन लग्न करू राहिले आणि गल्ली बोलाट लग्न करतायत. कोणताच पुढारी कोणत्याच पक्षाचा वाईटपणा घेणार नाही. ही वस्तुस्थिती डॉक्टर साहेब आपण जरी म्हटलं, कारण की त्याला त्याचं मत घ्यायचं असतं तो कसा काय त्याच्याशी वाईटपणा घेईल, त्याची इच्छा असो का नसो. त्यामुळे प्रशासकीय दृष्टीने कारवाई होणं हे गरजेचं आहे. याच्यावर प्रशासनच निर्बंध लादू शकतो. लॉकडाऊन पिरियडमध्ये अनावश्यक कोणी बाहेर आला त्याच्या गांडीवर 2 दंडे जा पोलीस मारतील तो बाहेर येणार नाही. तो घरात कारण 100 जर पॉझिटिव्ह आहे तर त्या 100 40,000 संख्या जामनेर शहराची तर 40,000 होतात आहे. त्याला तुम्ही 100 लोकांना तुम्ही हे करू शकत का प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही का? कारण कसं आहे मोठ्या व्यापाऱ्यांचं नाही भाऊ काही, पण छोटे जे शेतकरी व्यापारी आहे ते रोज भाजीपाला आणतात शहरात विकतात. जर तुम्ही मॉल रेस्टॉरंट बिअर बार देशी ह्याच्यावर जर पाबंदी लावली 4-5 आणि हे जर बंद केले किंवा ज्याच्या लोक मास्क नाही त्याला अजिबात काही द्यायचं नाही असं जर केलं तर बरं होईल. नाही कसं आहे घरी विचारा पण ही वस्तुस्थिती आहे की आता हे खूप वाढलेलं प्रमाण आज 15,000 प्रमाण गेलं म्हणजे 1,000-1,500 गेलं आहे राज्यामध्ये. आज फक्त 20,000 जाईल म्हणजे दररोज 3-4,000-5,000 इथे प्रमाण वाढत आहे. आणि वस्तुस्थिती आहे की आपण जे म्हणतो की एका घरामध्ये 4-5 लोक असतात एखाद्या त्रास होतो मग ॲडमिट होतो, 4 मोकाट फिरत आहेत आणि ते सगळ्यातून लाभ फिरत आहेत. आता मी काजू गांडवा सांगितलं मला माहिती आहे आपलाच कार्यकर्ता त्याला लागलं त्याच्या सगळ्यांना झालेला आहे. आता म्हणजे नवरा हॉस्पिटलला बायको आणि त्याचा पोरगा माझ्याकडे येऊन बसले पैसे घ्यायसाठी पण 2 उठतच ना अरे म्हटलं मला मग साधात पैसे म्हणजे सगळं म्हणे भाऊ यादी बाबा त्याच्यामध्ये दोन रुपये व्हिडिओ ही वस्तुस्थिती आहे. सर्दीचा भाग सोडून द्या पण आता जे क्वारंटाईन लोकांनी व्हायला पाहिजे क्वारंटाईनला होम क्वारंटाईन होते आपल्याला कामाला लागले लोक बरेच त्रास होत नाही ना मी गायला घरी थांबू ही मानसिक करा वाढत आहेत त्यामुळे आता प्रभाव वाढत चाललेला आहे तसा वाढत चाललेला आहे. मला वाटतं त्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मास्क कंपल्सरी केले पाहिजे या सगळे बाजारात भेटतात जास्त वाढीला पोलीस प्रवास बंडा करा. मास्क वापरलाच पाहिजे मास्कच्यामुळे खूप 50-60-70% त्याचा फरक पडतो तो वापरला गेला पाहिजे. त्याचबरोबर गर्दीचे जे ठिकाण आहे खरं म्हणजे आपल्या भारत भवन धारावी दुपारा समोर आपण पाहिलं तर काय परिस्थिती होती नाही माणूस पायथन जाऊ शकतो का तिकडे दुपारी संध्याकाळी जाऊ शकत नाही. आता रस्ता तयार केला तर लोकांना असं झालं की दुसरं एकदम आता मस्त झालं फोटा पिकला गेला आपल्या हटिस केला सगळं ते फटाकन फोटाकडे लोकांनी दिले. मला वाटतं की त्यांना सगळं स्ट्रिक्ट काय करा ते आता चालूमध्ये त्यानंतर बाजू पडणार नाही.
त्या लोकांना आजोबा तिकडे ना पण लोकांना या जरा जागा नाही ना महिला ओरडत आहे तिथे फोन करतात 150 रोज किंवा काय झालं गाव वगैरे म्हणून पण लोकांना असं मोकळं झालं की एकाच्या घरात 4-5 गाड्या उभेल्या तो अलग लावतो तो अलग लावतो तो अलग लावतो आणि डोक्या बाहेर झाला विषय डोक्या बाहेर झालेला विषय म्हणजे ठीक आहे आपल्याला वाटतं रोजगार आहे केला पाहिजे पण दिवस गावात दोन कोण टाका लोकांचा रस्ता आता आपण करायचं काय लोकांचा ठेव आपण तेच काय करायचं बघा पण तिथे आता चौकामध्ये तिकडे त्या पाथरोडला पण तोंड घेतलं नगरपालिकेसमोरून म्हणजे बारणे रोडवर काय लावून गेल्या एवढा मोठा रोडवर उपाय काय दिले एवढे मार्केट केले एवढं रोड केलं पण लोक त्याच्यापुढे आता ह्या सरळ रस्त्याला पण एक गाडी त्याच्यापुढे दुसरी गाडी आता दुसरी गाडी लागते त्याच्यापुढे भटपट लागते म्हणजे आता ट्रक जायचे मारामार झाले या रस्त्यावर मेन रोडवर नगरपालिकेसमोरच्या या मार्केट समोरच्या म्हणजे करायचं काय करतो पण काय एवढा मोठा रस्ता केल्यावर तिथे 100 फुटचा रस्ता केला तुम्ही 20 फुट रस्ता सोडत नाही अशी फुटा अतिक्रमण करताय आता त्यामधून सुद्धा गाड्या लागायला लागल्या तर पोलिसांना तुम्ही कसं आहे आमच्या लोकांना तुम्हाला दजावं लागेल त्याचं जे चाललेलं आहे ते फार बरोबर चाललेलं नाही ना आम्हाला रोज फोन करायला लागतात तेवढ्या पुरतं येतात एक दोन गाडी काढतात परत ते तसं होतं तर या बाबतीमध्ये आजपासून उद्यापासून जे असं बंद असेल त्यानंतर तिथे गाड्या बसवतो त्या बाजारामध्ये अजिबात तिकडे जायला पाय मोटरसायकल जाऊ शकत नाही तिकडे त्या रिक्षामध्ये तिथे पण सरपर पडतं तू घरून आता लाटेकार तुम्ही गाडीत जाऊ शकत नाही तुम्हाला वाटतं करायचं काय माझ्या लोकांनी जायचं कुठे वापरायचं कसं तर मला वाटतं ते त्या बाबतीमध्ये अतिशय कडक पोहोचून उचललं पाहिजे ते सगळं बंद केलं पाहिजे नाही तर सगळ्या गावामध्ये एवढं सुंदर करून सगळं थैमान उठलेलं आहे कुठे जर यायला जायला रस्त्यावर जागा ठेवलं तेवढं मोठ्या हायवे करून सुद्धा तर त्या बाबतीत आपण काळजी घ्या दुसरं आता असं की आपण वॅक्सिनेशन सुरू झालं लसीकरण सुरू झालेलं आहे मला वाटतं त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला गेला पाहिजे आपण आपली जबाबदारी सगळ्यांची की आपण आपल्यापासून सुरुवात करा आणि सगळ्यांना ही लस कंपल्सरी घेतलीच पाहिजे त्याचा फायदा आहे लस संपलेल्या आहेत जाणे ना मी काल बोललो मी काल कलेक्टरकडे होतो मी नारे साहेबांना बोललो पवार साहेबांना बोललो मी आहे असं मला नाही जळगावचा कोटा संपला नाही मी काल मीटिंगच घेतली माझ्याकडे मी आज पाठवायला लावतो पण या संदर्भामध्ये प्रत्येकाने लस घेतली पाहिजे असं कंपल्सरीच करा कारण शेवटी याचा फायदा आहे आता हे जगमध्ये लस आहे लोकांमध्ये प्रचार अपप्रचार असं होतं तसं होतं याला बी झाला त्याला बी झाला ठीक आहे काय असेल असेल ते खरंच आपण असेल पण या लसीचा फायदा आहे ज्यावेळेला पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यापासून सगळ्या कॅबिनेटमध्ये असतील राज्यांचे मंत्री असतील घेत आहेत सगळे ए टू झेड तर मला काहीतरी असं आहे ना कंबर बंदूनच करतो आहे पण चुकीचं थोडीच होतं त्याच्यामध्ये असं मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून ज्याला जर त्याचा नायलाज करत असेल ठीक आहे महिनाभराने 2 महिने त्याचा उपयोग होईल आता मी लगेच काही इन्स्टंट आज झालं तर उद्या वस्तू कसे कुठेला होणार नाही 8 दिवसात असं नाही होणार तर थोडा वेळ लागेल पण राज्यात लागतील महिनाभर लागेल पण त्याचा उपयोग आहे त्यासाठी सगळ्यांनी लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपणच पुढाकार घेऊ कारण आपण सगळे जनप्रतिनिधी आहात प्रमुख लोक गावातले सगळे तर आपल्याला माझी विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लसीकरण कसं होईल याची आपण काळजी घ्यायची आहे दुसरं सध्या जे चाललं आहे रस्त्यावर मास्क नाही कोणी सॅनिटायझर तर हात धुवून विसरू गेले लोक साधारण हात धुवून विसरू गेलेले लोक आता ते जुनं झालं होतं म्हणजे सुरुवातीला खूप चालायचं आले की सगळेजण हात धुतील हे करतील असे घरात दिसत नव्हते पण आता ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे तर त्यामुळे ते वाढायचं प्रमाण अधिक झालं आहे सगळ्या प्रसार व्हायचा या लोकांचा अधिक झालेला आहे मला वाटतं त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं नगरपालिका असं जास्त हा करावा लागेल मास्क कंपल्सरी करा मास्कशिवाय म्हणून तुझ्या त्याला कंडक्ट होता पोलीस द्या एक पाच पत्र करा मोहिमच करा ते जर झालं तर मला आधीच्या ठिकाणी होईल बंदच्या दिवशी तुम्ही सांगितलं त्या सगळ्या काल्या पिल्या रस्त्याकडे गाड्या असतात इकडे रिक्षा असतात त्या दुकान तर सगळं आता करायचं तर मी जळगावला काल पाहिलं गाडीच नाही रिक्षा नाही काली पिली नाही काही मी दिवस काय जळगावला होतो अगदी सुशुकात फक्त मेडिकल उघडत काहीच उघडे नव्हतं तर माझी तर सगळ्यांना विनंती आहे इथे राजू शेट आहे दुसरे राजू शेट आहे सगळे मोठे मोठे दुकानवाले आहेत तुम्ही 4-5 ठरवलं तर गावात करून जातो तुम्ही आता मागचदार पुढचदार वरचदार एक बंद ठेवून लोकांसाठी जनतेसाठी करायचं आहे आपल्याला 4 दिवसाची ट्रेन तोडावीच लागेल मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 4 दिवस तुम्ही करा 4 दिवस तुम्ही बंद ठेवा मला वाटतं की त्याचा खूप मोठा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि आपण सगळे चौकात येऊ नका किंवा आपण होणार आहे मग आपण चौकात येतात आपण त्यामुळे पण लोक अजून सगळे जमा होतात त्यामुळे आपण हे कटाक्षाने पाळा कटाक्षाने पाळा आणि 4 दिवस आपण करावं नगरसेवक आहे काही सगळे पक्ष प्रमुख कार्यकर्ते आहेत मला वाटतं 3-4-5 लोकांची टीम एका वाटा एका माणसा कोणत्या लोकांचं वाटलं इथून ते तिथपर्यंत सोमवारीच्या खाली तिथपर्यंत आहे त्यामुळे एकाकडून होणार नाही पण मला वाटतं थोडंसं व्हॉलेंटियर आपली टीम तयार करून कार्यकर्त्यांची
नगर सेवक घ्या, त्याच्याबरोबर 3-4-5 घडतात या भागातला, तिकडचा भरपूर तिकडचा वेगळा करा, तिकडचा वाकी रोड तिकडचा वेगळा करा, इकडचा पाथर रोडला तो वाढ तिथपर्यंत त्यांचा वेगळा करा, किंवा 4-5 तारखेचे तुम्ही करा. आणि त्याने सगळं लक्ष ठेवायचं, कोणाला भोपळा त्याला लगेच समजतं, कोण आजारी आहे, कोण मरत आहे, कोण मेलेलं आहे, काय त्या घरामध्ये कोण आहे काय, लगेच स्वॅब घ्यायचा, लगेच टेस्ट करायचं असेल तर लगेच कोरोनाची व्यवस्था करायची, हे आपणच केलं पाहिजे. आता काही नगरपालिकेचे कर्मचारी 5-5 किंवा तहसीलदार त्यांचे माणसं किंवा पोलीस हे काही पूर्ण पडणार नाही, किंवा डॉक्टर नाही, विशेषतः आपण माहिती तरी आपली जबाबदारी आहे. काही विषय चांगला की आपणच जबाबदारी घेऊन सगळ्या भागामध्ये फिरून आपण क्वारंटाईन कोणाला करायचं आहे, स्वॅब कोणाचे घ्यायचे, तिथे आणायचं, स्वॅब घ्यायला लावायचे. आणि वॅक्सिनच्या बाबतीमध्ये त्याच पद्धतीने त्यांना आग्रह करा की वॅक्सिन तुम्ही घेऊन टाका, कोण राहिलं वॅक्सिन घ्यायचं काय अतिशय महत्त्वाचं. त्या संदर्भामध्ये म्हणजे आपण प्रॉब्लेम करू काय करू, पण वॅक्सिनही घेतलं गेलं पाहिजे. नाही आपण त्या घरामध्ये पुढे सगळीचे त्याला महिनाभराने पद्धत परत पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.